शब्दांच्या जाती किती व कोणत्या हे आपण पाहिलं. आज आपण शब्दांची पहिली जात बघणार आहोत, ती म्हणजे नाम व नामांचे प्रकार. सगळ्यात पहिल्यांदा नाम म्हणजे काय आपण समजून घेऊया. जसे की आपल्याला माहिती की आपण एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, पदार्थाला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतो. परंतु जर नामाची व्यवस्थित व्याख्या बघायची झाली तर प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक सजीव निर्जीव वस्तू किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. आता या प्रत्येक व्याख्येतला आपण एक शब्द समजून घेऊया की प्रत्यक्षात असलेल्या म्हणजे काय, तर आपल्याला समोर प्रत्यक्ष दिसणार आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला फळा दिसतोय, तो काळ्या रंगाचा आयताकृती आहे, त्याच्यावरती शिक्षक शिकवण्याचं काम करतात म्हणून आपण त्याला फळा म्हणतो. उदाहरणार्थ या वस्तूला आपण पट्टी म्हणतो कारण ती आपल्याला प्रत्यक्षात दिसते, म्हणजे प्रत्यक्षात असलेली आहे. दुसरा आपला शब्द आहे काल्पनिक. काल्पनिक म्हणजे आपल्या कल्पनेतले. उदाहरणार्थ देव. देव कोणी प्रत्यक्षात पाहिलेला नाही परंतु आपण त्याला मानतो. किंवा लहान मुलांच्या गोष्टींमध्ये असणाऱ्या पर्या, राक्षस, भूत या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत, त्यांना सुद्धा आपण नावं दिलेली आहेत. सजीव आणि निर्जीव. सजीव आणि निर्जीव हे तुम्ही विज्ञानात शिकलेले आहात. ज्या पण वस्तू आहेत, उदाहरणार्थ मुलगा, मुलगी, स्त्री, पुरुष, हे सजीवांमध्ये मोडतात, झाड, प्राणी, पक्षी. पण निर्जीव म्हटलं तर आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. जसं टीव्ही आहे, बटन आहे, माझ्या हातली पट्टी आहे, खडू आहे, रुमाल आहे, वह्या, पुस्तकं, असंख्य गोष्टी. सजीव निर्जीव वस्तू किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला. गुणधर्मांना म्हणजे काय, तर एखादी वस्तू खूप सुंदर असते किंवा एखादी व्यक्ती खूप आनंदी असते, हसतमुख असते, एखादी व्यक्ती भणकुदळ असते, जेव्हा आपण त्यांना अशी नावं देतो तर त्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. मला असं वाटतं तुम्हाला नामाची व्याख्या समजली असेल. त्याची उदाहरणं अशी आहेत बघा की मुलगा, गंगा, देव, राक्षस, आनंद, शौर्य, सौंदर्य इत्यादी. आता हे जे नाम आहे, या नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आता यातले फक्त दोन मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत, सामान्य नाम आणि विशेष नाम. आता सामान्य नाम आणि विशेष नामामध्ये काय म्हणून फरक आहे, तर सामान्य नाम म्हणजे आपण सर्वसाधारणपणे एखाद्या गटाला, एखाद्या जातीला दिलेलं नाव असतं, म्हणजे विशिष्ट गुणधर्म असणार. उदाहरणार्थ बघा की प्राणी. प्राणी म्हटलं की आपल्याला काय आठवतं, चार पाय, एकशे फूट असणारा प्राणी. पक्षी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय आठवतं, ज्याला पंख आहे, ज्याला दोन पाय आहे असे. मनुष्य म्हटलं की दोन पायाचा प्राणीच आहे, मनुष्य हा सुद्धा प्राणीच आहे, दोन पाय असलेला प्राणी. म्हणजे साधारणपणे अशी नावं की जी घेतल्यावरती आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट गटच उभा राहतो. म्हणून बघा सामान्य नामाची व्याख्या काय आहे, एकाच जातीच्या वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे. हा शब्द लक्षात ठेवा की एकाच जातीच्या वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. या ठिकाणी आपण उदाहरण बघू शकता. उदाहरणार्थ मुलगा, नदी, शहर, झाड, प्राणी, पक्षी, असंख्य गोष्टी सामान्य नामामध्ये येतात. पर्वत येतात, डोंगर येतात, नगर येतात, गावं येतात, हे सगळे शब्द सामान्य नामामध्ये येतात. मग पुढचा जो आपला मुद्दा आहे ते म्हणजे विशेष नाम. आता विशेष नाम म्हणजे काय, तर ही जी सामान्य नामं आहेत त्यांना आपण एक विशिष्ट नाव देतो. का, तर ती व्यक्ती, ते फळ, तो प्राणी आपल्याला ओळखता यावं म्हणून आपण त्याला एक विशिष्ट नाव देतो. उदाहरणार्थ आपल्या घरी छोटं बाळ जन्माला आल्यावरती आपण त्याला बाळ म्हणतो, पण ते जर आपण त्याला नाव दिलं तर आपण त्याला त्या नावाने आवाज देतो. मग विशेष नावाची काय व्याख्या आहे, ज्या नावाने जातीचा बोध होत नाही तर त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्ती, वस्तू
किंवा प्राणी इत्यादीचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ काय, आता इथे बघा, सर्वसामान्य सामान्य नामामध्ये मी मुलगा म्हटलंय, पण विशेष नामामध्ये मी सुरेश म्हटलंय. सामान्य नामामध्ये मी इथे नदी म्हटलंय, पण विशेष नामामध्ये मी इथे गंगा म्हटलंय. सामान्य नामामध्ये मी इथे शहर म्हटलंय, पण विशेष नामामध्ये मी इथे जालना म्हटलंय. याच्यावरून तुमच्या सामान्य नाम आणि विशेष नाम यातला फरक तुमच्या लक्षात येत असेल. की सामान्य म्हणजे सर्वसाधारणपणे आपण एखाद्या गटाला दिलेलं नाम, आणि विशेष नाम म्हणजे आपण त्या गटातील एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, वस्तूला, पदार्थाला, प्राण्याला, पक्षाला, फळाला दिलेले नाम. लक्षात येते तुमच्या सामान्य नाम आणि विशेष नामातला फरक कळलाय? ओके, ठीक आहे.